नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज मी आपल्याला भूमिका ताई यांचा अनुभव सांगणार आहे ताई म्हणतात महाराजांची माझी ओळख फार उशिरा झाली घरात सदैव आईवडिलांचे आजारपण त्यामुळे वडिलांकडून काम होत नसे माझ्या आईवडिलांची मी एकुलती एक संतती त्यामुळे शिकता शिकता पार्ट टाइम जॉब करून घराची जबाबदारी उचलण्याची वेळ आली मग कसला वेळ देवधर्म करण्यासाठी माझे ग्रॅज्युएशन झाले खूप मेहनत घेतली नशिबाने चांगली नोकरी मिळाली पण लगेचच एका मागून एक आई वडील गेले त्यामुळे पूर्णपणे एकटी पडले दिवसभर कामावर असले की काही वाटत नसे परंतु घरी थकून आल्यावर जेवण वगैरे कामे करून जसजशी रात्र होत तसतसे उदास वाटत व वा कधी कधी भीतीही वाटत पण माझे दुःख कोणाला सांगायचे अशी आपुलकीची व प्रेमाची जागाही नव्हती मग रडू यायचे घराजवळच भाजी मार्केट होते तेथे श्री गजानन महाराज यांचे मंदिर होते तेथे संध्याकाळी दर्शनासाठी बरेच लोक यायचे व वा वातावरण प्रसन्न असायचे मग मी संध्याकाळी कामावरून घरी परतताना दररोज मंदिरात महाराजांचे दर्शन घेऊन तेथेच अर्धा पाऊन तास बसत हळूहळू मंदिरात येणारे बरेच भाविकांशी परिचय झाल्या जेव्हा ते त्यांच्या आयुष्यातील संकटात कसे गजानन महाराज यांनी त्यांना तारले हे ऐकून मला माझे दुःख छोटे वाटू लागले महाराजांविषयीची बरीच माहिती मिळाली मग मीही महाराजांची गजानन विजय ग्रंथ ही पोथी वाचण्यासाठी मिळवली रोज रात्री जेवण झाल्यावर पोथी वाचताना मनात खूप सकारात्मक विचार येऊ लागले की नाही आपण एकटे नाही महाराज आहेत आपल्यासोबत लग्नाचे वय निघून चालले होते पण माझ्या लग्नाची काळजी घेणारे आई वडील दोघेही या जगात नव्हते व मलाही तशी लग्नाची इच्छा नव्हती पण म्हणतात ना जोड्या वरूनच बनवून पाठवलेल्या असतात माझ्यासाठी देखील जीवनसाथीदार परमेश्वराने निश्चित करून ठेवला होता व माझ्या आयुष्यात अचानक संकेत आला व आमचा विवाहदेखील झाला संकेतलाही चांगली नोकरी होती त्यामुळे आता उत्पन्नही भरपूर होते व संकेतलाही माझ्याप्रमाणे आईवडील बहीण भाऊ कोणीही नसल्याने आमचा दोघांचा खर्च उत्पन्नाच्या मानाने खूपच कमी होता मग आम्ही आमचे एक सुंदर व मोठे दोन मजली घर बांधले आमच्या सुखी संसाराला सुरुवात झाली होती काही दिवसातच मी बाळाची आई होणार सुखाची चाहूल लागली मी व संकेत आमच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येणार म्हणून खूप आनंदी होतो पण आमच्या पुढे गंभीर प्रश्न उपस्थित झाला माझे पहिलेच बाळणपण व ते करण्यासाठी घरात कोणीही मदतीला नाही माझे तर कोणीही नव्हते संकेतच्या घरातीलही कोणीही हक्काची व्यक्ती नव्हती जी प्रेमाने आपुलकीने माझे बाळणपणात मदतीला येतील आता उर्वरित अनुभव आपण पुढील व्हिडिओमध्ये ऐकूया व या ठिकाणी मी थांबते जय गजानन श्री गजानन तर ताईंचा अनुभव मोठा आहे त्यामुळे मी अर्धा अनुभव आज आहे अर्धा अनुभव उद्या तुमच्याबरोबर शेअर करेल तर आता वेळ आहे प्रश्न मंजूश प्रश्न विचारण्याची तर आपला आजचा प्रश्न असा आहे की खाली लोभीतील रिक्त जागा बरा काही दिवस राहिले अकोटा माझी भले डॅश 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 हितगुज केले बंधू आपला म्हणून तर जिथे डॅश डॅश आहे तिथला शब्द तुम्हाला सांगायचा आहे आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर उत्तर आहे बनाजी तिडके सांगवीकर आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे पहिलं स्वाती मेतकर दोन मुग्दा पाटील तीन मीनाक्षी महाजन चार मंगेश पुरी पाच अशोक ओसावार सहा कुसुम पडवळ सात राजेश फरांदे आठ रेखा अहिरराव नऊ सीमा पाटील दहा रविकिरण चौंदनकर अकरा सुवर्णा शिंदे बारा उर्मिला दामले तेरा वैशाली देशमुख चौदा ज्योती नाळकांडे 15. पंधरा शिल्पास किचन सोळा संगीता बाविस्कर सतरा रश्मी धुरंदर अठरा कल्पना देशमुख एकोणीस नम्रता शर्मा वीस ज्योत्ना जाधव एकवीस बिट्टूस बावीस विद्या वानखेडे तेवीस सविता चौगुले चोवीस पपिता भुरखंडे पंचवीस माधव शंकर जोशी तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा बरोबर उत्तर देत राहा आणि जर का तुम्हाला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर का तुमचे देखील अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये लिहून पाठवू शकता किंवा फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरती पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर बरेच कॉमेंट येत आहेत की इंस्टाग्रामची आय डी द्या तर इंस्टाग्रामची आय डी जी आहे ती प्रीती बी दोन हजार चौदा आहे तुम्ही इन्स्टाग्राममध्ये सर्च ऑप्शनवरती जर ति का हे टाईप केलं सगळं स्मॉल लेटरमध्ये प्रीती बी आहे दोन हजार चौदा टाईप करायचं आहे तुम्हाला माझं प्रोफाईल दिसेल तिथे एक असं छोटंसं डॉलचा फोटो लावलेला आहे तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तिथे मला मॅसेज करू शकता कन्फर्म करू शकता की रेवती चॅनल हेच आहे का आणि त्यानंतर तुम्ही तुमचा अनुभव शेअर करू शकता मी तुम्हाला तिथे रिप्लाय करेल तर आपला इन्स्टाग्रामचा आय डी आणि फेसबुकचा आय डी हा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर तुम्ही तुमचे अनुभव तिथे शेअर करू शकता